शिवसेनेचे खासदार विनायक राऊत आपल्या सोबत आहेत. विनायक राऊत, स्वागत तुमचं टीव्ही 9 मध्ये. जे काही पडसाद आता उमटताना पाहायला मिळतात, तुमची काय प्रतिक्रिया? जी विनायक राऊत, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? म्हणजे संपूर्ण देशात हॅलो हॅलो जी जी तुमचा आवाज येतोय, बोला तुम्ही. हॅलो येतोय, येतोय. नारायण राणे यांनी काल महाडमध्ये ज्या पद्धतीने नव्हे तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केलेलं आहे, साहजिकच आहे. हा अवमान केवळ माननीय उद्धवजी ठाकरेंचा नाही आहे, तर संयुक्त महाराष्ट्र मिळवण्यासाठी ज्या 105 हुतात्म्यांनी योगदान दिलं त्यांचा अवमान आहे, आणि महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेचा अवमान आहे. त्यामुळे एका बेजबाबदार केंद्रीय मंत्र्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांबद्दल असं वक्तव्य केल्यानंतर साहजिकच आहे संतप्त झालेले शिवसैनिक हे काही मवाळ म्हणजे गप्प बसू शकत नाही, त्याची प्रतिक्रिया ही उमटणारच होती. परंतु ह्या सर्व घटनेला जबाबदार हे नारायण राणे आहेत. त्यांनी निर्माण केलेलं हे वादळ आहे, त्यांनी घातलेला हा गोंधळ आहे, त्यामुळे त्यांनी ते निस्तारायला पाहिजे. त्यांनी पोलिसांना शरण जाण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. विनायक राऊत, या सगळ्यामध्ये निलेश राणेंनी जी काही जे ट्विट केलेलं आहे त्यामध्ये शिवसेनेला अवकात दाखव अशा प्रकारची भाषा त्यांनी वापरलेली आहे. तर शिवसेना उत्तर देणार, शिवसेना सत्तेत आहे त्यामुळे शिवसेना शांत राहणार. ते सकाळी बोलले, दुपारी की रात्री बोलले त्याची मला काही कल्पना नाही आहे, त्यामुळे ह्या अशा माणसाच्या वक्तव्याचा मी बिलकुल दखल घेत नाही, काडीची किंमत देतो त्यांच्या वक्तव्याला. बरं, विनायक राऊत, आता युवासेना रस्त्यावर उतरलेली आहे, महाविकास आघाडीमध्ये शिवसेना सगळ्यात मोठा पक्ष, मुख्यमंत्री तुमच्या पक्षाचे, अशा वेळेला कायदा सुव्यवस्था याची जबाबदारी सुद्धा तुमचीच असणार आहे, त्यावेळेला हे युवासेनेला देखील शांत ठेवणं हे करणार का शिवसेना? हा संघर्ष टाळणार का? नक्कीच माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे हे अत्यंत सुविचारी आहेत आणि जबाबदारीचं भान असणारे मुख्यमंत्री आहेत, आणि म्हणूनच ज्यावेळेला ते बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घ्यायला नारायण राणे आणि इतर मंडळी आली, आम्ही शिवसैनिकांनी विरोध केला होता. परंतु समजदार असलेल्या मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरेंनी त्यांना दर्शन घेऊ दिलं. परंतु कोल्ह्याची शेपडी कुत्र्याची शेपडी वाकडी ती वाकडीच असते, त्याप्रमाणे नारायण राणे पुन्हा एकदा आपल्या याच्यावर स्वभावावर गेलेले आहेत, आणि त्यांनी शिवसेनेला स्वतःहून अंगावर घेण्याचंच नव्हे तर महाराष्ट्राचा अवमान करणारं वक्तव्य जे केलेलं आहे त्या अनुषंगाने मी आजच आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना पत्र लिहून अशा बेजबाबदार केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा तत्वर घ्या, अन्यथा त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, कारण जेणेकरून आदरणीय पंतप्रधानांचं नाव बदनाम करण्याचं काम आता नारायण राणे आणि रावसाहेब दानवे करतायत. केवळ भाजपाने नारायण राणेंना शिवसेनेवर भुंकण्यासाठीच सोडलं आहे याची आम्हाला जाणीव होती, परंतु आताच आदरणीय सर्वच भाजपाच्या नेत्यांना पश्चाताप होतोय की भूताच्या हातात कोलीत दिलं आणि हे भूत आता भाजपालाच जाळायला निघालेलं आहे, आणि म्हणून त्या पश्चातापामध्ये आता भाजपाचे सगळे विचारी नेते पडलेले आहेत. विनायक राऊत, हा सगळा संघर्ष हा शिवसेना विरुद्ध राणे की मग शिवसेना विरुद्ध भाजप? शिवसेना विरुद्ध भाजप हा संघर्ष नव्हताच, पण भाजपाने एक लक्षात ठेवलं पाहिजे की नारायण राणे म्हणजे पनवती. आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी त्यांना स्वीकारलं तो पक्ष अस्तंगत झालेला आहे, त्यामुळे ह्या पनवतीला भाजपाने घेतलं आणि तो संघर्ष भाजपा विरुद्ध शिवसेना नसून भाजपातली ही विकृती नारायण राणे विरुद्ध शिवसेना अशी ती संघर्ष आहे, विरुद्ध संपूर्ण महाराष्ट्रातली सुजाण जनता असा तो संघर्ष आहे. नक्कीच विनायकजी, एक महत्वाचा प्रश्न या संदर्भातला, आता जनाशीर्वाद यात्रा तर होणारच आहे नारायण राणे असं सांगितलं जात आहे, त्यामुळे काही वेळात ते संगमेश्वरसाठी तिथं निघतील, तर या सगळ्या प्रवासाच्या दरम्यान कुठेही काही अप्रिय होऊ नये ही जबाबदारी जेवढी त्यांच्या कार्यकर्त्यांची आहे शिवसैनिकांची देखील आहे, त्यामुळे काय आवाहन कराल? कारण कायदा सुव्यवस्था राखणं हे सगळ्यांचं काम आहे सध्या. शिवसेनेचं ते आद्य कर्तव्य हे आम्ही मान्य करतो, आणि एकतर कोकणामध्ये कोरोना पसरू नये याची दक्षता तर माननीय मुख्यमंत्री घेतात, आम्ही सर्वजण घेतो आहे. परंतु नारायण राणेने आपलं संपूर्ण पंतप्रधानांचे निर्देश पायदळी तुडवले, केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचे निर्देश पायदळी तुडवले, मुख्यमंत्र्यांचे निर्देश पायदळी तुडवले,
आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियम भंग करून जी काय फार मोठ्या प्रमाणात हा जो गोंधळ घातला जातोय आणि दुसरीकडे हे गोंधळ घालत असताना आणखी एक त्यांनी वक्तव्य केलेलं आहे की माझ्या पैशाने मी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक उभं करणार. नारायण राणेंना मी सांगू इच्छितो तुमच्या पापी पैशाचा स्पर्श बाळासाहेबांच्या स्मारकाला नको आहे, परंतु त्या स्मारकाला पैसे देण्याच्या ऐवजी तुमचा जो प्रहार नावाचा जो पेपर आहे त्या वर्तमानपत्रातल्या अनेक कर्मचाऱ्यांचं अनेक वार्ताहरांचं संपादकांचं पगार मागच्या वर्षभरापासून दिलं नाही, तो आधी पगार द्या नंतर बाळासाहेबांच्या स्मारकाला पैसे खर्च करायला या. विनायक राऊत, आता तुम्ही देखील टीव्ही 9 वर हे दृश्य पाहत असाल की नाशिकमध्ये शिवसैनिकांनी भाजपचं कार्यालय फोडलं, सांगलीमध्ये राणेंच्या पोस्टरवर शाईफेक केली, कसं पाहता तुम्ही याकडे? हे रोखणार की असं सुरू राहणार? नाही, हे कोणत्या परिस्थितीत महाराष्ट्रातली शांतता सुव्यवस्था बिघडली जाणार नाही याची दक्षता आम्ही सत्ताधारी पक्ष म्हणून घेणारच आहोत. आणि त्याचं कारण असं आहे की या संपूर्ण प्रकरणामुळे कोविडचा तिसऱ्या लाटेचा उगम होऊ नये हे फार मोठं संकट आहे आणि ते संकट ओळखून माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि संपूर्ण मंत्रिमंडळ कामाला लागलं असताना महाराष्ट्रातलं हे संपूर्ण महाराष्ट्र शांतता महाराष्ट्रामध्ये शांतता राहायला पाहिजे ह्याची दखल माननीय पक्षप्रमुख म्हणून उद्धवजी ठाकरे साहेब घेत आहेत, आम्ही सर्वजण घेत आहोत. जी विनायकराव, थोडस थांबवते, एक ब्रेकिंग न्यूज आहे की मुंबई उच्च न्यायालयामध्ये नाणे आता जाणार अशी माहिती मिळते. अटकपूर्व जामिनासाठी नारायण राणे कोर्टात जाणार अशीही माहिती मिळते. नारायण राणेंनी काही वेळापूर्वीच आपले ऍडव्होकेट संजय चिटणीस यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि त्यानंतर ते पुढची रणनीती ठरवतायत. अटकपूर्व जामिनासाठी नारायण राणे कोर्टात जाणार आहेत. मुंबई उच्च न्यायालयामध्ये जाण्याची नारायण राणेंनी तयारी केल्याचंही कळतं. जी विनायकराव, जर विचाराल तर केंद्रीय एका जबाबदार केंद्रीय मंत्र्याने ह्या उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या ऐवजी स्वतःच्या कर्तव्याची जर जाण करून घेतली असती, स्वतःच्या जबाबदारीची जर माहिती करून घेतली असती, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मन की बात जर त्यांनी ऐकली असती तर अशी दुरावस्था त्यांच्यावर आलीच नसती. त्यामुळे खऱ्या अर्थाने नारायण राणेंनी केंद्रीय मंत्री पदाचा अवमान केलेला आहे, म्हणून मी आदरणीय पंतप्रधानांना आता लेखी विनंती करतोय की त्यांनी अशा या बेजबाबदार केंद्रीय मंत्र्याची केंद्रातल्या मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, त्यांचा राजीनामा घ्यावा आणि आपली पंतप्रधानांची इमेज जी खराब करायचं काम इकडे नारायण राणे तिकडे रावसाहेब दानवे करतायत त्यांना कुठेतरी वटणीवर आणावं. इकडे रावसाहेब दानवे सुद्धा आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना बैलाबरोबर करतायत, राहुल गांधींची तुलना सांडांबरोबर करतात, त्यामुळे साठी आणि बुद्धिनाटी झालेले हे दोघे जण त्यांना त्यांच्या जागेवर बसवण्याची आज गरज आहे, ती माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी पूर्ण करावी अशी माझी पंतप्रधानांना विनंती आहे. विनायकराव, थोडस थांबवते, पुन्हा एकदा आपण आपल्या प्रेक्षकांना ही ब्रेकिंग न्यूज सांगूयात की अटकपूर्व जामिनासाठी नारायण राणे कोर्टात जाणार आहेत. त्यांची आपल्या वकिलांबरोबर चर्चा झालेली आहे आणि मुंबई उच्च न्यायालयामध्ये राणे आता जाण्याच्या तयारीमध्ये आहेत. अटकपूर्व जामिनासाठी आता सध्या नारायण राणे चाचपणी करतायत आणि नारायण राणे कोर्टात जाणार. ऍडव्होकेट संजय चिटणीस यांच्याबरोबर त्यांची नुकतीच चर्चा देखील झालेली आहे. विनायकराव, पुन्हा एकदा तुमच्याकडे येते. चंद्रकांत पाटील यांनी असं म्हटलं होतं की सरकार आकसानं ही कारवाई करते. चंद्रकांत दादांसारख्या एका सज्जन ग्रहस्थांना भाजपाच्या नेत्यांचा मी नेहमी आदर करतो, पण चंद्रकांत दादा एकदा त्या भूताटकीचं काय वक्तव्य आहे ते ऐका की ते तुम्हाला आवडलं असेल तर त्याचं समर्थन करा उघडपणे. नारायण राणे यांनी मुख्यमंत्री पदा मुख्यमंत्र्यांच्या बद्दल जे वक्तव्य केलं हे जर चंद्रकांत दादांना मान्य असेल तर त्याने उघडपणे सांगावं नारायण राणे जे बोलले मुख्यमंत्र्यांबद्दल ते योग्यच बोलले असं चंद्रकांत दादांनी सांगावं. नक्कीच. विनायकरावजी, एक महत्वाचा प्रश्न यामध्ये, काही क्षणातच आता नारायण राणे मीडियाशी बोलण्याची शक्यता आहे, काय मागणी करताय? खर तर यावेळेला त्यांनी दिलगिरी व्यक्त करावी का आणि तसं जर केलं तर मग हे वादळ शमणार आहे का? मला त्यांच्याकडून अशी दिलगिरी व्यक्त करण्याची अपेक्षाच नाही आहे, कारण मुळात आडतच नाही तो पोऱ्यात येणार कुठून. संस्कृती किंवा सुविचार हे त्यांच्या डोक्यामध्ये नाहीत, केवळ आणि केवळ विकृती
आणि दुराचार हा जन्मापासून करत आलेल्यांना बाळासाहेब ठाकरेंसारख्या दैवताने काही दिवस राजकीय भवितव्य त्यांचं घडवलं, परंतु पुन्हा नारायण राणे आता ते पत्रकार परिषद घेणार आहेत त्यासाठी नारायण राणे इथे पोहोचत आहेत, ज्या ठिकाणी चिपळूणमध्ये ते थांबले होते हॉटेलच्या हॉटेलमध्ये तिथेच ते पत्रकार परिषद घेत आहेत. तुम्ही देखील त्यांचं वक्तव्य ऐका की नेमकं ते काय बोलतायत. काही क्षणातच राणे इथे पोहोचतात आणि राणे समर्थकांनी राणेच्या नावाने इथे घोषणाबाजी सुरू केलेली आहे. अक्षय नेमकं काय सुरू आहे. नारायण राणे इथे पोहोचलेले आहेत. नारायण राणे चिपळूणमधून आता पत्रकारांशी संवाद साधतायत. प्रसादला देखील त्यांच्या सोबत या ठिकाणी आहेत. आणि नारायण राणे एकूणच या कारवाई संदर्भात काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष. नारायण राणे पत्रकारांशी बोलणार आहे. ही थेट दृश्य आपण पाहतोय चिपळूणमधली. नारायण राणे प्रसाद लाड या ठिकाणी उपस्थित आहेत आणि काही वेळातच नारायण राणे आता पत्रकारांशी बोलतील. प्रमोद जठारे इथे आहेत. एका कार्यक्रमासाठी नारायण राणे या ठिकाणी आले. नारायण राणे आता पत्रकारांशी बोलणार का. सन्मान असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. हे दृश्य टिपून येत यासाठी इथे मीडियाला देखील रोखलं जात आहे. नारायण राणे या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत. ज्यांनी पूरस्थितीमध्ये काम केलेलं आहे त्यांचा सत्कार या ठिकाणी केला जातोय. प्रमोद जठार आणि प्रसाद लाड या ठिकाणी आहेत. नारायण राणेंनी आपली जनआशीर्वाद यात्रा या ठिकाणाहून सुरू केलेली आहे. एक पूर्ण तणाव राणेंच्या चेहऱ्यावर या ठिकाणी पाहायला मिळतोय. मुख्यमंत्र्यांच्या कांचिरात लगावली असती अशा प्रकारचं वक्तव्य नारायण राणेंनी केलं होतं आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात यावरून वादळ उठले. पुणे आणि नाशिकचे पोलीस या ठिकाणी नारायण राणेंना अटकेसाठी चिपळूणमध्ये दाखल होत आहेत. अशा वेळेला नारायण राणेंनी आपली जनआशीर्वाद यात्रा सुरू केलेली आहे. राणे मीडियाशी बोलतील असं म्हटलं जात होतं. आमचे कॅमेरे आमचे रूम त्या ठिकाणी लावण्यात आले होते, मात्र राणे थेट कार्यक्रमामध्ये दाखल झाले. मीडियाला देखील हे दृश्य घेण्यापासून रोखलं जात आहे. राणे साहेब आता रत्नागिरीची यात्रा थोड्या वेळाने सुरू करतायत. म्हणून सरकारला जे योग्य, म्हणजे हे सरकार देशविरोधी सरकार आहे का. हिंदू विरोधी ऐकलेलं आम्ही, आता देशविरोधी पण झालेलं आहे. देशाचा अपमान करणाऱ्या आणि देशाचा अपमान करणाऱ्या व्यक्तीचं संरक्षण करणारं हे सरकार आहे का. म्हणजे उद्या देशाचा अपमान कोणी करेल तर हे सरकार त्याच माणसाला अटक करणार ज्यांनी देशाच्या बाजूने भूमिका घेतली. सन्मान्य राणे साहेबांनी जी भावना व्यक्त केली ते 130 करोड आमच्या भारतीयांची आहे. प्रत्येक भारतीयाला वाटतं की ह्या व्यक्तीने आमच्या देशाचा अपमान केला की त्याला हेही माहीत नाही संविधानक पदावर असताना की बाबा देशाला किती वर्ष झाले स्वातंत्र्याला. म्हणून लवकरात लवकर उद्धवजी ठाकरे यांनी पहिली माफी मागावी आणि मग पुढचं बघू. आदेश बिदेश हे पहिले येऊन तरी दे. राणेसाहेब आता रत्नागिरीची यात्रा थोड्या वेळाने सुरू करतायत. म्हणून सरकारला जे योग्य, म्हणजे हे सरकार देशविरोधी सरकार आहे का. हिंदू विरोधी ऐकलेलं आम्ही, आता देशविरोधी पण झालेलं आहे. देशाचा अपमान करणाऱ्या आणि देशाचा अपमान करणाऱ्या व्यक्तीचं संरक्षण करणारं हे सरकार आहे का. म्हणजे उद्या देशाचा अपमान कोणी करेल तर हे सरकार त्याच माणसाला अटक करणार ज्यांनी देशाच्या बाजूने भूमिका घेतली. सन्मान्य राणे साहेबांनी जी भावना व्यक्त केली ते 130 करोड आमच्या भारतीयांची आहे. प्रत्येक भारतीयाला वाटतं की ह्या व्यक्तीने आमच्या देशाचा अपमान केला की त्याला हेही माहीत नाही संविधानक पदावर असताना की बाबा देशाला किती वर्ष झाले स्वातंत्र्याला. म्हणून लवकरात लवकर उद्धवजी ठाकरे यांनी पहिली माफी मागावी आणि मग पुढचं काय बोलतायत ते तुमची प्रतिक्रिया. आदेश बिदेश हे पहिले येऊन तरी दे. राणेसाहेब आता रत्नागिरीची यात्रा थोड्या वेळाने सुरू करतायत.
म्हणून सरकारला जे योग्य म्हणजे हे सरकार देशविरोधी सरकार आहे का? विनायक राऊत माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत, नितेश राणेंची प्रतिक्रिया तुम्ही ऐकली? येतोय. हॅलो नुकाता जी. विनायक राऊत पुन्हा एकदा ऐकू का मी तुम्हाला नितेश राणेंची प्रतिक्रिया की तुम्ही ऐकलीये? देशाचा अपमान केला की त्याला हेही माहीत नाही संविधानक पदावर असताना की बाबा देशाला किती वर्ष झाले स्वातंत्र्याला. म्हणून लवकरात लवकर उद्धवजी ठाकरे यांनी पहिले माफी मागावी आणि मग पुढचं बघू. आदेश बिदेश हे पहिले येऊन तरी दे. राणेसाहेब आता रत्नागिरीची यात्रा थोड्या वेळाने सुरू करतायत. म्हणून सरकारला जे योग्य म्हणजे हे सरकार देशविरोधी सरकार आहे का? मांडलेले आहेत. कुठे देशाचा अवमान झालेला नाही, परंतु हे ट्यूट्यू करणारे जे काही नितेश राणेंचं वक्तव्य मी तर आता ऐकलंय, कोणत्या काय नारायण राणे देशाच्या बाबत भाष्य केलेलं आहे? संविधानाने ज्या राज्याला मुख्यमंत्री दिलेला आहे त्या मुख्यमंत्र्याचा अवमान करणं हे काही देशाचं रक्षण देशाची बाजू घेणारी वक्तव्य झालं? उलट ते महाराष्ट्राचं अवमान करणारं वक्तव्य आहे. 12 कोटी जनतेचं अवमान करणारं वक्तव्य आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल पश्चाताप नारायण राणेंना होणं आवश्यक आहे. त्याबद्दल त्यांनी सपशेल दिलगिरी व्यक्त करण्याची आवश्यकता आहे असं माझं स्वतःचं मत आहे. नक्कीच हे दृश्य आपण पाहतो या ठिकाणी नारायण राणे एका कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत. नारायण राणे यांच्या अटकेसाठी नाशिक आणि पुण्याचं पोलिसांचं पथक चिपळूणमध्ये दाखल होत आहे. अशा वेळेला नारायण राणेंनी मात्र या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेत. मीडियानं त्यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, मात्र सध्या तरी मीडियाला त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी रोखण्यात आलेला आहे. आणि दुसरे दृश्य आपण पाहतोय नितेश राणे महाविकास आघाडीवर यावरून टीका करतायत, मात्र नितेश राणेंचा सूर थोडासा मवाळ झालेला देखील पाहायला मिळतोय. म्हणजे उद्या देशाचा अपमान कोणी करेल तर हे सरकार त्याच माणसाला अटक करणार ज्यांनी देशाच्या बाजूने भूमिका घेतली. सन्मान्य राणे साहेबांनी जी भावना व्यक्त केली ते 130 करोड आमच्या भारतीयांची आहे. प्रत्येक भारतीयाला वाटतं की ह्या व्यक्तीने आमच्या देशाचा अपमान केला की त्याला हेही माहीत नाही संविधानक पदावर असताना की बाबा देशाला किती वर्ष झाले स्वातंत्र्याला. म्हणून लवकरात लवकर उद्धवजी ठाकरे यांनी पहिली माफी मागावी आणि मग पुढचं बघू. राणेसाहेब आता रत्नागिरीची यात्रा थोड्या वेळाने सुरू करताय. मुख्यमंत्र्यांनी माफी मागायचा संबंधच नाही आहे, कारण मुख्यमंत्र्यांनी भारतीय स्वातंत्र्याबद्दल जो उल्लेख केलेला आहे तो गौरवाने उल्लेख केलेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेने तो ऐकलेला आहे. पण नितेश राणेंना मी सांगू इच्छितो, तुम्हाला जो आता एवढा कळवळा आलेला आहे ना देशवासियांचा, त्या तुमच्या म्हणजे उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंग यांच्या पार्थिवावर टाकलेला भारतीय ध्वज, त्या भारतीय ध्वजावर तुमच्या भाजपचा ध्वज टाकला होता त्यावेळेला असं वर्तन हे तुमच्या निदर्शनास आलं नाही? ज्या अवलादीने भारतीय म्हणजे देशाच्या तिरंग्याचा अवमान केलेला आहे त्या भाजपच्या तिथल्या लोकांना तुम्ही काय धडा शिकवलाय, त्यांना काय विचारणा केलेली आहे? ते आधी जाऊन बघा, ते तपासा नेमकं काय झालंय ते. आणि इथे तुम्ही इथे नारायण राणेंची बाजू घेत आहे बरोबर, मला माहिती आहे की तुमचे ते वडील आहेत आणि जसे वडील तसे तुम्ही आहात, दोघांच्या विचारामध्ये फार काय फरक नाही आहे. नक्कीच विनायक राऊत, मात्र नितेश राणेंच्या वक्तव्यावरून असं वाटतं की नारायण राणे आणि आम्हाला असा काही फरक पडत नाही आणि नारायण राणे आता आपली जनआशीर्वाद यात्राही सुरू करत आहेत. जनआशीर्वाद सुरू केल्याचा आम्हाला अजिबात सोयरसूतक नाही, परंतु भाजपाच्या मंडळींनी एक लक्षात ठेवलं पाहिजे की नारायण राणे म्हणजे पनवती हा स्वतःच्या स्वार्थासाठी चाटुगिरी करून इतरांची पाय चाटणारा नारायण राणे, त्यांनी आजपर्यंत पक्ष ज्याने उपकार केलं त्यांच्याशी बेईमानी केली आणि इतर स्वार्थासाठी इतरांचे पाय पकडले, ते नारायण राणे म्हणजे आपल्या पक्षाला लागलेली पनवती आहे हे आजपर्यंतच्या इतर पक्षांना अनुभव आलेला आहे. भाजपाला सुद्धा पनवती लावून घ्यायचं नसेल येत्या निवडणुकामध्ये तर नारायण राणेंना आत्ताच त्यांची जागा दाखवून द्या असं माझं भाजपाला थोडासा सल्ला आहे. रत्नागिरीची यात्रा थोड्या वेळाने सुरू करतायत. म्हणून सरकारला जे योग्य म्हणजे हे सरकार देशविरोधी सरकार आहे का? हिंदू विरोधी ऐकलेलं आम्ही, आता देशविरोधी पण झालेलं आहे. देशाचा अपमान करणाऱ्या
आणि देशाचा अपमान करणाऱ्या व्यक्तीचं संरक्षण करणारं हे सरकार आहे का? म्हणजे उद्या देशाचा अपमान कोणी करेल तर हे सरकार त्याच माणसाला अटक करणार ज्यांनी देशाच्या बाजूने भूमिका घेतली. सन्मान्य राणे साहेबांनी जी भावना व्यक्त केली. विनायक राऊत, नितेश राणे असं म्हणतात की आधी हिंदू विरोधी सरकार होतच, आता ते देश विरोधी सरकार झालेलं आहे. देशाच्या बाजूने देशाची बाजू घेतली तर त्याच व्यक्तीला अटक केली जाते. अरे लाचारीचे महामेरू म्हणून नारायण राणेंचा उल्लेख केला जातो. आतापर्यंत बेमानी म्हणजे नारायण राणे, विश्वासघातकीपणा म्हणजे नारायण राणे, कृतज्ञपणा म्हणजे नारायण राणे. राजकारणातला अशा पद्धतीची एवढी विशेषणं, एवढ्या उपाध्या, एवढ्या पदव्या लाभलेला एकमेव नेता म्हणजे नारायणराव राणे. आणि त्यांच्या त्यांनी देशाची चिंता वाहण्याचे कधी प्रयत्न केलेलाच नाही. उलट नितेश राणे, तुम्ही जरा एक काम करा, काही महिन्यापूर्वीचे नारायणराव राणे यांनी नरेंद्र मोदी साहेबांच्या विरोधात, देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात जे भाष्य केलेलं आहे ना.